काय म्हणते सुभेदार मॅडम, कधी देते बॅलन्स अमाऊंट तुमची? मी नाही घेऊ शकत हे ऑफिस. मी फक्त इतकंच सांगायला आले का माझी टोकन अमाऊंट तुम्ही मला फक्त परत द्या. एकदा दिलेली अमाऊंट आम्ही परत कोणाला देत नाही, त्यामुळे मला माफ कर आणि या तुम्ही. काय अचानक काय झालं तुम्हाला? चक्कर आली तिला एकदम. काय झालंय? तुला आणि कॅरी अंकलला इथून जावं लागणार आहे. अरे का? कारण माझे आई बाबा येत आहेत इथे आणि ते 1.5-2 महिने इथेच राहणार आहेत. ते खूप जास्ती स्ट्रिक्ट आहेत, त्यांना नाहीच जाणार असं काही. यार आपले रिलेशन कसं डायजेस्ट होणार आहे त्यांना? हे बघा, तुम्ही टेन्शन घेऊ नका, मी काहीतरी मॅनेज करतो. ओके. सॉरी, झालं झालं. आपण मॉन्स्टर सोबत राहायला नाही. तू बरी आहेस ना? काही काय बोलतेस यार? समजून घे ना, आपण खूप प्रॉब्लेम मध्ये आहोत यार. ओके, मी बोलतो राधिका. नाही, आजच दुकान खाली करून द्यायचं. नको नको, मला नको. आणि तू हे काय खातेस? अगं वडापाव आहे, किती तळकट आहे तो. हा, तुझं डाएट चाललंय ना? अरे चीज आहे, चालतं. अरे अगं चीज असलं म्हणून काय सगळं चालतं का डाएटला? अगं बटाटा वडा आहे तो, किती तेलकट आहे तो. कुठल्या येड्या डॉक्टरने सांगितलं तुला डाएट माहित नाही? जरा आपल्या तोंडाला झीप लाव, नुसती चरत असतेस, फॅट होशील अशानी. हे बघ, ती जर तोंडाला झीप लावली ना तर आपलं हे जे इन्कम आहे ना ते बंद होईल. आपलं जे काही चाललंय ना ते माझ्या बोलण्यामुळे चाललंय. नाही नाही, बोलते तू ग, पण तुझ्याकडनं बोलवून घेणारा मी आहे. आणि ज्या रेटनी मी तुझ्याकडनं बोलवून घेतोय ना, मला वाटत लवकरच मी राजकारणात जाईल. हा, सोडते राजकारणाचं वगैरे, आधी गुरु शनायचं काय ते सांग. अगं त्यांचं काय, आपण त्यांना करायला सांगायचं, ते करणार. नंतर काय होतं ते आपण फक्त बघायचं. तुझा काही अंदाज? अंदाज होणार माहित नाही, म्हणजे शनाय आहे ना त्या गुरुकडे जाणार आणि त्याला म्हणणार की चल ना घरी, चल ना घरी, चल ना घरी. त्या मागेच लागणार, मग तो तिला घेऊन घरी जाणार. मग होणार काय? एकाच घरात राधिका, गुरुनाथ आणि शनाया एका शताखाली सॉलिड धमाल येणार आहे. आणि त्यात त्या राधिकाचे दादा आणि वहिनी पण आले म्हणे घरात, म्हणजे भांड्याला भांड वाजणार. ए गुरु आणि शनायला जाम वैतागणार आहे ग. आणि राधिकाचं काय? ती वैतागणार नाही, ती सॉलिड खमकी आहे. या दोघांना घराच्या बाहेर जा म्हणणार. पण काही झालं ना तरी आपण त्यांना घराच्या बाहेर जाऊ द्यायचं नाही. हा, आपण त्यांना सांगायचं की काही झालं, किती त्रास झाला तरी तुम्ही एकत्रच राहायचं. पण त्यांनी ऐकलं नाही तर? ऐकणार का नाही? आतापर्यंत ऐकतायत की नाही ते आपलं माईक. पण त्या राधिकाने त्या दोघांना हुसकावून लावलं तर? अगं तू तू का निगेटिव्हिटी पसरवते ग? काय झालं नाही हे झालं नाही ते दुखा भरत. पाव पण याच्यातच आहेत ना. राधिका रेवती, इकडे कुठे? अगं काही नाही, मिसळ घ्यायला आले होते. वा, आज मिसळीचा बेत? अगं दादा वहिनी आलेत राहायला, वहिनीला मिसळ खायची इच्छा होती म्हणून आले घ्यायला. झाली का आले आले इच्छा सांगायला सुरुवात तिची? काय राधिका किती करशील इतरांचं बास आता? अगं तसं नाही रेवती, काय झालं मला घरी पोचता पोचता उशीर झाला असता, मग सगळ्यांनाच भुका लागल्या असत्या म्हणून म्हटलं घ्यावी, नाही तर मिस करणार होते. हाय, काय झालं? अरे यार चल ना मूड ठीक कर ना आता. सगळं आपल्याला हवं तसं झालंय, आम्ही चाललोय गॅरीकडे राहायला. हो हो थँक्यू, पण तुम्ही आरडाओरडाच करणार आहात की बॅगा पण भरायच्या? चल बॅगा भरूया. तू जाणं पुढे मी येते. हो पण ऑलरेडी भरले आहेत ना? हो नाही आहेत व्यवस्थित कपडे. तू पण ना, चल मी बॅग भरतो.
पण राधिका आंटी इतक्या लवकर कशी पटली? हिला काय पटवायचंय, घर गॅरीचं ओके. हो पण ती नाही तर ऍटलिस्ट तिचा तो भाऊ तरी भांडला असेलच. त्याच काय एवढं त्याच आहे का घर ते? तू बघ एकदा तिच्या घरी गेले ना मी की सगळ्यांना कसं घराबाहेर काढते ते. मी स्पेशली राधिकाला एकदा राधिका गेली की फक्त मी आणि गॅरी ए आणि मी येणार मध्ये मध्ये. हो ऑब्विसली आय एम ए बेस्टी यू कॅन कम एनी टाइम. पण आय विल मिस यू यार. आय नो आय मिस यू टू. पण एक काम कर ना तिकडे ये आणि आपण त्यांना सगळ्यांना कटवू काय ते. ए पण तो आता आज जा आणि गॅरी अंकलने हेल्प कर. नाही नको जाऊ दे, करतोय तो करू दे ना त्याला. आपण सेलिब्रेट करू ना. बाले तुझ्यावर उगाचच आमचा भार. मला खूप अपराध्यासारखं वाटून राहिलं बाले. मला खूप त्रास होतोय. दादा काऊन टेन्शन घेऊन राहिला? हा तू भाऊ आहेस माझा, इतकी वर्ष इतकं केलंस माझ्यासाठी, असं काऊन बोलतोस? आणि तू काऊन जाणार? तुझी थोडीच अडचण होणार आहे. बाले माझा तुझ्यावर भरोसा आहे ग. तू माझ्यासाठी जीवाला जीव देशील. पण आता तुझी परिस्थिती ही अशी, त्यात तो गुरुनाथ आणि ती बयाड पोरगी इथे राहायला येणार. आधीच तुला प्रॉब्लेम्स कमी आहेत का बाले? त्यात आमची अडचण नको. मी जातो इथून बाले. दादा अरे कशाला उगाच अडचण तुला बाले? हा इतकी लोक कशी राहणार इथे? का त्यात काय आली अडचण? म्हणजे एवढं मोठं घर आहे ना, अहो केवढ्याशा जागेत 10-10 लोक राहतात की. हो की नाही ग राधिका? हो ना. आणि मी काय म्हणते, आपण इथे राहिलो तर राधिकाला मदतच होईल ना आपली. तिला कसली मदत? आणि काय ग, तू तर मगाशी जाऊया जाऊया म्हणत होतीस. अहो पण मग मी थोडा विचार केला, राधिका बिचारी एकटी आहे इथे, आपला सपोर्टच मिळेल तिला. बघा सपोर्टच्या गोष्टी कोण करतय बघा. अग इथं आपल्यामुळे मोठी भांडणं होऊन राहिली, बालीला त्रास होऊन राहिला, आणि कुठल्या सपोर्टच्या गोष्टी करतेस तू? दादा वहिनी बास, कोणी कुठेही जाणार नाहीये. मला काय जागा समजून घ्यायची? या घराचा अर्धा मालक मी आहे, विसरलीस? पण कायद्याचा जो बडगा दाखवून तुम्ही इथे राहायला आलात ना, त्याच कायद्याने मी तुम्हाला 4 गोष्टी सांगून राहिले. 1, घराच्या लोनचा निम्मा हप्ता तुम्हाला भरायला लागेल. 'शितले नुसती बघत काय राहिलीस? देखीच्या सुमन, आपल्या शितलीला भैयासारखा मुलगा बघायला पाहिजे. होय की नाही? स्वभाव खूप निर्मळ आहे. कसं हे नाही की हे करू नकोस ते करू नकोस, व्यवस्थित आहे सगळं. रागवत नसते. राग आहे फक्त तेवढाच आहे, बाकी सगळं व्यवस्थित आहे. एका वाक्यात बरंच बोलले. माझ्या रागापेक्षा त्याचा मोठा आहे, रागवण करणार काय. तुम्ही काय रागाची अंताक्षरी? हुंडा नाही दिला तर रोज बांबून